अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी यामधील वाक्प्रचार व त्याचा अर्थ याचा आज अभ्यास करणार आहोत। आज आपण फ्रेजेस याचा अभ्यास करणार आहोत। दिलेल्या शब्दांचा अथवा शब्दसमूहाचा शब्दस होणाऱ्या अर्थापेक्षा निराळ्या व विशिष्ट अर्थाने प्रचलित असलेल्या अर्थाच्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात। मुलांनो, आपण वाक्प्रचार याची डिफिनेशन पाहिलेली आहे, म्हणजे जे शब्द असतो तो त्याचा मीनिंग त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा असतो, त्याला आपण वाक्प्रचार असे म्हणतो। विशिष्ट अर्थाने प्रचलित असलेल्या म्हणजे त्याला एक विशेष मीनिंग असतो, एक विशेष अर्थ असतो, त्याला आपण वाक्प्रचार असे म्हणतो। मुलांनो, आपल्याला काही उदाहरणे खालीलप्रमाणे दिलेली आहे, ते आपण आज पाहणार आहोत। मोकळा श्वास घेणे म्हणजे मैदानात अथवा घराबाहेर येऊन श्वास घेणे असा अर्थ होत नाही, म्हणजे सांस लेना ऐसा मतलब नाही होता उसका। तर सुटकेचा समाधान वाटणे, एखादी मुश्किल में अगर हम फंस गए और वहां से हम बाहर निकल गए तो आपण त्याला म्हणू मोकळा श्वास घेणे असा त्याचा अर्थ होतो। सांस लेना वो उसका मतलब नहीं होता, उसका मतलब मीनिंग कुछ अलग ही होता है कि एखादे परेशानी में मुश्किल में हम अगर फंसे और वहाँ उससे बाहर हम आ गए, वो मुश्किल से दूर हो गए, तर उसको मराठी में मोकळा श्वास घेणे असा त्याचा वाक्प्रचार होतो। आता मोकळा श्वास घेणे, आता परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कटकट संपल्याने मोकळा श्वास घेतला। आता तुम्हाला माहीत आहे, तुमची जर एक्झाम संपली आणि त्याच्यानंतर तुम्हाला छान वाटतो, एक्झाम संपेपर्यंत म्हणजे तुम्हाला म्हणजे थोडा टेन्शन असतो की पेपर कसा जाईल, गणिताचा पेपर कसा जाईल, नंतर जनरल सायन्स इंग्लिशचा पेपर कसा जाईल, म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये राहता, म्हणजे तुम्ही विचार करता की म्हणजे आपले पेपर छान गेले पाहिजे। आणि एकदा जर आपले पूर्ण एक्झाम झाले की आपण एकदम निश्चिंत राहतो, म्हणजे आपण आनंदी राहतो, म्हणून त्याला आपण म्हणू मोकळा श्वास घेणे असा त्याचा वाक्प्रचार आहे आणि त्याचा हे एक एक्झाम्पल आहे। नंतर आहे तोंड देणे, म्हणजे तोंड काढून देणे असा अर्थ ना घेता संकटाची सामना करणे असा अर्थ होतो। आता तोंड देणे म्हणजे आपलं तोंड काढून देणे नाही, म्हणजे एखादी मुश्किल एखादा संकट हमारे सामने आया उसका सामना कैसा करना, उसका आपण एक्झाम्पल देखेंगे। तोंड देणे, जीवनात येणाऱ्या सर्व संकटांना आपण धैर्याने तोंड दिले पाहिजे, मीन्स अपने जिंदगी में जो भी मुश्किलात आती है उसका हम सामना हिम्मत से करना चाहिए। इसका वाक् प्रचार क्या होता है? प्रेजेस, तोंड देणे। इसका संबंधित अर्थ होता है का संकट जे है, संकट जे मुश्किल है उसका सामना करना है। आता खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, हमको इसमें से कुछ वाक्प्रचार है उसका मीनिंग बताना है और उसको उसका सेंटेंस तैयार करना है। नंबर एक, जीव असणे। जीव असणे उसका मीनिंग क्या होता के प्रेम असणे। उसका सेंटेंस है आजोबांचा आमा सर्व नातवंडावर खूप खूप जीव आहे। हमारे जो ग्रैंड फादर और ग्रैंड मदर है, हमारे दादी दादा है, उनका हमारे पर बहुत प्यार है, ऐसा इसका मतलब है। मन आनंदी ने थुई थुई नाचने, मीन्स
खूब आनंद होने, मतलब बहुत खुशी होना। इसका सेंटेंस है, वाक्य, आपल्या शेतातील बहरलेली पिके पाहून शेतकऱ्यांचे मन आनंदी आनंदाने थुईथुई नाचत होते। म्हणजे जो फार्मर है वो उसको अपने खेत में का जो पीक है हरा भरा उन्होंने देखा तो उनको बहुत खुशी हुई, ऐसा उसका मीनिंग है। नंतर थर्ड, दुर्लक्ष करने, मीन्स लक्ष्य न देने, इग्नोर करने। वाक्य, विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धाकडे दुर्लक्ष करू नये, मतलब जो कॉम्पिटिटिव, मतलब जो भी चीज़ें है, जो भी एक्टिविटी है वो नज़रअंदाज नहीं करना चाहिए। मुझे स्टूडेंट ने, जो तालिबे इल्म है, आप लोग आगे देखिए, तल्लीन होने मीन्स दंग होने, मतलब मगन होने एकादा काम में, मुझे सातत्य होने, मुझे कॉन्सेंट्रेशन। उसका सेंटेंस देखेंगे हम। वाक्य, टीव्हीवरच्या क्रिकेटचा सामना पाहण्यात बाबा तल्लीन झाले होते। आता तुम्हाला माहीत आहे, आता IPL पण चालू आहे, इथं दिलेलं आहे की त्यांचे बाबा, म्हणजे जे आपले टीव्हीवर जे मॅच येते, म्हणजे क्रिकेटचा सामना, म्हणजे ते पाहण्याचं मध्ये म्हणजे खूप मगन होते, तल्लीन होते। नंतर शाबूत राहणे म्हणजे टिकून राहणे, सुगरण पक्षाने बांधलेले मजबूत घरटे वादळ वाऱ्यातही शाबूत राहते। आपको पता है जो सुगरण पक्षी है वो बहुत अच्छा घरटा बांधता है, अगर कोई हवा या कोई वादळ भी आया तो उसका घरटा नहीं टूटता। इसलिए यहाँ वाक् प्रचार का मीनिंग होता शाबूत रहने म्हणजे टिकून राहणे, पोट भरने म्हणजे उदरनिर्वाह करणे, कष्ट करणे। उदरनिर्वाह करने मतलब खाने पीने के लिए कुछ कमाना, कष्ट करना, मेहनत करना। फेरी वाला दिवस भर कष्ट करून आपले कुटुंबाचे पोट भरतो। नंतर कौतुक करने म्हणजे मीन्स स्तुति करने, तारीफ करने। सर्व गावकऱ्यांनी कुंद्याचे साहसाचे तोंड भरून कौतुक केले, म्हणजे कुंदा आपल्याला पाठ होता, तिनं एका मुलीचा जीव वाचवला होता, म्हणून म्हणजे जे गावाचे जे लोक होते, गावके जे लोक थे, उन्होंने उनकी तारीफ की। कौतुक करणे म्हणजे स्तुती करणे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडक्यात वाक्प्रचार याची व्याख्या आणि याचे काही उदाहरण एक्झाम्पल आपण पाहिले आहे। याचा तुम्हाला छानपैकी वाचन करायचं आहे, तुम्हाला रीडिंग करायचं आहे आणि याला समजून घ्यायचं आहे। आणि या वाक्प्रचाराला मराठी गुरुपाठवहीमध्ये आपली जे मराठीचे होमवर्क बुक आहे उसमें ये पूरे वाक्प्रचार लिखना है आणि याला पाठांतर करायचं आहे, इसको लर्न करना है और इसको लिखना है। आणि आपण याच्या नंतरचा भाग येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे। धन्यवाद।